महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भंडारा जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात केली असून भंडारा, मोहाडी आणि तुमसर या तीन तालुक्यातील जवळपास 150 वर गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला असता तब्बल 25 वर्षानंतर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात ईव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह दिसणार असल्याने लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे हे गावात पोहोचताच त्यांचे मतदारांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तर पडोडे यांनी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर ही निवडणूक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात होत असल्याने लोकांना मध्ये निवडणुकीच्या उत्साह पाहायला मिळत असून मला निवडून दिल्यास मी लोकसभेत गेल्यावर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी लढेल, सोबतच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर प्रशांत पडोडे म्हणाले. आपला आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहे माननीय नाना भाऊ पटोले आणि आपल्याला जो माझ्यावर विश्वास दाखवलेला ते मी साफ करीन याचे आपल्याला वचन देतो. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी या मुद्द्याला समोर धरून मी लोकसभेमध्ये त्याच्याशी लढेन आणि आपल्या सर्वांना एकच वचन देतो की मी एक तरुण आहे आणि या तरुणांच्या प्रश्नासाठी, बेरोजगारीच्या प्रश्नासाठी मी लढा देईन, शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढेन. तसे या भंडारा गोंदिया लोकसभेच्या, भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी मी लढेन एवढेच आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला निवडून दिले तर मी आपल्या शब्दाशी एकनिष्ठ राहीन.